नमस्कार, पोया प्राइम खबरो। गोया बरोबर महाराष्ट्रातूय खण निर्गत पडली बंद। आंतरराष्ट्रीय बाजारात प्रेस पडिल्ल्यान आणि निर्गत ड्युटी परवडनाशिल्ल्यान रेडी वाठारात बसून खणकाम बंद। मिकीचे लागीचे म्हणतात, सुप्रीम कोर्टान रिव्ह्यू याचिकेचेर निर्णय दी मेरेन मिकी चुकोंक सोदता अटक। सुप्रीम कोर्टान थाकाय मेळिना जाल्यार करतलो आत्मसमर्पण। बायणा दर्यादेगेवेल्या 205 बांधकामां मोडपावेल्यान राजकारण। काँग्रेस म्हणटा कारवाय फाटल्यान बीजेपी सरकाराचो हेतू वायट। वीज मंत्री म्हणटा दर्यादेगेवेल्या बांधकामांचेर कारवाय कशीच चुकना। पालीगावची परिस्थिती सुधारता, चार लोकांचा जीव घेवपी रोग कसलो ते अजून कळना। दोतोर म्हणतात संशोधनाची गरज। पालीचे लोक मागतात नितळ उदक। आणि आय लिगा धेंपो स्पोर्ट्स क्लबान मुंबई फुटबॉल क्लबाचेर जोडले जैत। धेंपो 10व्या सुवातेवेल्यान 7व्या सुवातेर, पण साळगावकारा परस 1 पॉइंटान फाटी। खबर विस्तारान। गोया बरोबरच आता महाराष्ट्रातली मायनिंग निर्गत बंद पडल्या। आंतरराष्ट्रीय बाजारात मिनाचो दर सामको पडिल्ल्यान सध्या निर्गत बंद झाल्या। सरकारान मायनिंग निर्गतीचेर लायिल्ली 30% ड्युटी दिवन मिनाची निर्गत करप परवडना अशें खणवाल्यांचें म्हणणें आसा। त्या खातीर रेडी वाठारांतले खणी 60 वर्सांनी बंद पडल्यात। रेडी वाठारांत खणी आनी बंदरांत काम करपी गोंयकारूय आतां बेकार पडल्यात। हे ट्रक पळयात, काम नाशिल्ल्यान फाटले कितलेशेच दीस ट्रक धनयांच्या घरा सामकार अशेच उबे आसात। हें आसा महाराष्ट्रांतलें रेडी गांव। खणी बंद पडिल्ल्यान ट्रक धनयांचेर वायट दीस आयल्यात। बारजीय बंद आसात। खणी केन्ना चालू जातल्यो ताची वाट ह्यो बारजी पळयतात। खणी बंद पडिल्ल्यान रेडी वाठारांतल्या जायत्या लोकांचेर वायट परिणाम जाला अशें एक ट्रक धनी जगदीश गवंडीन सांगलें। जायते लोक बेकार पडल्यात। आंतरराष्ट्रीय बाजारांत मिनाचे दर उणे जायत आसात। सरकारान कर आणि निर्गत कर वाढिल्ल्यान खण कंपनी मिनाची निर्गत करिनात। सध्या लोना खातीर आमच्या घराकडे केन्ना बँक मॅनेजर येयनासलो, तो आता म्हयन्याक 3-4 फावटी घराकडे येता। कित्याक तुम्ही लोन भरा म्हणपाक, पण आम्ही भरतले कसे? आम्ही पैसे आमच्याकडे पहिले किती आसले ते इन्व्हेस्ट केले, धंदो केला, आणि त्या धंद्यातून आता आमका लोन बारीक करूंक जायना न्हू। ताका लागून ते येवन सांगतात म्हणजे आता कितें म्हणटा, जशे शेतकऱ्यांनी वयर महाराष्ट्रान आत्महत्या केले तशे आता आमचेर पळय येयल्या की धंदो ना जायत जाल्यार आत्महत्या करपाची। खणी बंद केल्ल्यान सुमार 450 ट्रक बंद पडल्यात अशें दुसरो ट्रक धनी गुणाजी मांद्रेकारान सांगले। कसलेंच उत्पन्न नाशिल्ल्यान बँकांचे रीण फारीक करप शक्य जायना। बँकवाले ट्रक धनयांच्या फाटल्यान लागल्यात। म्हणजे लोकांवर बेकारी येयल्या, जेवपाक ना, बँकिंग उरल्या, सगळे कर्ज बाजारी झाले लोक। आणि ते हे ना झाले आमकां आणि ट्रक धंदो व्यवसाय ना झाला आणि बिझनेसही काय लाईन ना। त्याका लागून आता पुढे पुढे असेच जर रावले जाल्यार बँक आपली गाडी घेऊन वयतली, आमच्यावर उपासमारी येतली। कितले आहात ट्रक? 400 वयर आहा। एका आता अप्रॉक्सिमेटली 3 वर्सां चालले, एका 5-6 लाख लोन आहा एका गाडये। पालये पेडणेचो विष्णू नायक रेडी जेटीचेर काम करतालो। निर्गत बंद जाल्ल्यान तोवूय बेकार पडला। जायते गोंयकार रेडी जेटीचेर काम करताले ते सगळे बेकार पडल्यात। सध्या ना म्हटल्यार सगळे आमचे गोंयचे आहात जितले सगळे बेकार पडले। आणि आमच्याच घरान आता सध्या ना म्हटल्यार 7-8 जण बेकार पडल्या। आणि असे गोंयचे सगळ्या फॅमिली सारखे आले आता सध्या आम्ही सारखेच बेकार। मायनिंग सूत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण सध्या 58 ग्रेडीच्या मिनाक टनाक $37 जाल्यार 60 ग्रेडीच्या मिनाक $40 मेळटात। निर्गत ड्युटी 30% फारीक करची पडटा, त्या खातीर निर्गत करप परवडना। प्रुडंटा खातीर महेश गाडी। ख्यास्त फर्मायल्लो आरडीए मंत्री मिकी पाशेको अजून गोंय पुलिसांक सापडना। मिकी दिल्लीत आसपाच्या शक्यतेवेल्यान गोंय पुलिसांची एक टीम दिल्लीक धाडल्या। मिकीच्या लागसरच्या सूत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण सुप्रीम कोर्टान पुनर्विचार याचिकेवेली सुनावणी जाय मेरेन मिकी अटक चुकवाक सोदता। कनिष्ठ अभियंतो कपिल नाटेकार मारपेट प्रकरणात मडगाव न्यायालयान मिकीक 7 दिसां भितर अटक करपाचो आदेश दिला। मारपेट प्रकरणात ख्यास्त फर्मायल्लो आदलो मंत्री मिकी पाशेकोक सोदपाक आतां मेरेन गोंय पुलीस अपेशी थारल्यात। एका वरिष्ठ पुलीस अधिकाऱ्यान प्रुडंटाक सांगला त्या प्रमाण पुलिसांक मेळिल्ल्या माहिती प्रमाण मिकी चड करून दिल्ली आसा।
मिकीक सोदपा खातीर आमी 5 वांगड्यांची एक टीम दिल्ली धाडल्या. गरज पडल्यार आमी दिल्ली पुलिसांची मजत घेतले. सगळ्या विमानतळांक हे विशीं अलर्ट जारी केला. मिकी पाशोकाच्या लागसारच्या सुत्रान दिल्ले म्हायती प्रमाण अटक वॉरंट जारी जाल्या उपरांत आपले कडेन सामके कमी कायदेशीर मार्ग उरल्यात ही गजाल मिकीच्या लक्षात आयल्या. पूण ताणें सुप्रीम कोर्टांत घातिल्ल्या पुनर्विचार याचिकेचेर सुनावणी जाय मेरेन तो अटक चुकोवपाक सोदता. सुनावणी सोमारा जावपाची शक्यताय आसा. मडगांवच्या JMFC कोर्टाच्या आदेशा उपरांत गोंय पुलिसांनी मिकीक अटक करपा खातीर यत्न सुरू केल्यात. कनिष्ठ अभियंतो कपिल नाटेकाराच्या केशीत मिकीक अटक करपाक 9 एप्रील सावन 7 दिसांचो वेळ पुलिसांक दिला. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार. बायणांतली घरां आनी झोपडपट्टी BJP सरकार वायट हेतून मोडटा म्हणून काँग्रेसीन आरोप केला. पुनर्वसणुकेची व्यवस्था करनासतना बायणां दर्यादेगेवेल्या 205 घरांचेर सरकारान अन्याय करचो न्हय म्हणून काँग्रेसीन मागणी केल्या. BJP 2012 दिल्ल्या जाहीरनाम्यातली आश्वासनां पुराय करची म्हणून विरोधी पक्ष मागता. बायणां दर्यादेगेवेली 205 बांदकामां मोडचीच पडटली म्हण वीज मंत्र्यान सांगला. राष्ट्रीय महामार्गाच्या नोंदणीकरणा खातीर देस्तरवाड्यावेली 87 घरां मोडपाची आसात. लोकांनी मागणी केल्ल्यान सरकारान घरां खाली करपाक आनीक 15 दिसांचो वेळ दिला. खंय तर ते बिल्डरांक हेल्प करपाक लागून थंयसरले डेमोलिशन करचे म्हणून नोटीस काढलेली आसा. आयज नॅशनल 4 हायवेचेर रूल आसा, कायदो आसा की बाबा तांकां पयली रिहॅबिलेट करपाचे म्हणून. आयज ती 205 घरां जी मोडपाक सोदता तांकां बाबा थंयसर रिहॅबिलेट करपाचे. यू गो थ्रू दीस गॅझेट बिकॉज दीस गॅझेट गिव्ज यू पॉवर टू ऍक्ट इन द बेनिफिट ऑफ द पीपल बाय रिहॅबिलिटेटिंग देम. राष्ट्रीय महामार्ग रुंद करपा खातीर देस्तरो वाड्यावेली 87 घरां मोडपाची नोटीस सरकारान काढल्या. घरां खाली करपाक आमकां थोडे दीस दिवचे अशी विनवणी ह्या लोकांनी केल्या. ह्या लोकांक आनीक वेळ दितले, मात बायणां वाठारांतले खोपी मोडच्योच पडटल्यो अशें वीज मंत्री मिलिंद नायक म्हणटा. तांकां काडले आनी कोणाक काडला तांकां सगळ्यांक रिहॅबिलेट केला. आयज ह्या 15 तारखेक तांकां नोटीस आसा की तांच्यांचे सगळे क्लियर करचे किंवां मागीर काडचे पडटले म्हणून. रिलीफ एक 10-15 दीस अनऑफिशियली दिवंक सोदता. लागता CRZ एरियान तो फिशर फॉग आसा नाल्यार थंय कोणें आमदार रावं वयचेच पडटले. इतल्या मजगतीं रुमडामळ दवरली वाठारांत कोमुनी दादीची सुमार 2,000 चौखण मीटर जमीन कांय लोकांनी बळकायल्या असो आरोप आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सान केला. 1,000+ square meters which is illegally occupied by some migrants and they have demarcated their things with nylon ropes and saying that this is my place without any approvals from the panchayat nor from any government body and we are going to see that this illegal demarcation has to be removed and the land has to be restored back to its normal position. Existing mudi dogar ha to azun dengo tanko settlement jaina, it is becoming a mess there. Why is the administration trying to create more problem for us and they are blaming us? So why we should be blamed? Let the BJP government say that we are demolishing it. Oh, we are not responsible for it. Bureau report, Prudent. Give me a viram.